सांगलीतील विविध परिसरातून गेल्या काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून पोलिसांनी एकूण 4,80,000 9 दुचाकी जप्त केल्या आहेत. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे ही गुन्हा केला. या प्रकरणी सराई चोरटा रणजित श्रीरंग लोखंडे याला अटक केली आहे. संशयित लोखंडे हा सराई चोरटा असून त्याच्यावर दुचाकी चोरीच्या संशयितावर तब्बल 31 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी संतोष गळवे शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे संशयित लोखंडे हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलाय. त्यावेळी तातडीने पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संशयित लोखंडे यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल ही बस स्थानकासमोरील एका मोबाईल दुकानासमोरून चोरल्याचं सांगितलं. यावेळी सदरची दुचाकी जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे. यावेळी रिमांड कस्टडी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगली आणि मिरजेतून आणखी 8 दुचाकी चोरल्याचंही सांगितलं. यावेळी पोलिसांनी चोरलेल्या 4,80,000 9 दुचाकी जप्त केल्या. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज पोलीस ठाण्यात संशयितावर दुचाकी चोरीचे गुन्हे असून यापूर्वी पोलिसांनी त्याच्याकडून 31 गुन्हे उघडकीस आणले.